वळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन सरपंच राजेंद्र घुडके यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. वळदगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन सरपंच राजेंद्र घोडके यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. येथील जुनी इमारत मोडकळीस आल्यामुळे ती पाडून नवीन इमारत ग्रामपंचायत निधीतून बांधण्यात येत आहे. यावेळी भूमिपूजन कार्यक्रमात सरपंच राजेंद्र घोडके, माजी पंचायत समिती सदस्य गणेश नवले, पंढरपूरचे सरपंच गौतम चोपडा, उपसरपंच नारायण सिंग डांगर, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पालवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामलाल पहाडिये, ग्रामपंचायत सदस्य कांताराव नवले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. वळदगाव येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी ग्राम निधीतून अंदाजे 80 ते 85 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे या भूमिपूजन प्रसंगी सरपंच राजेंद्र घोडके आणि ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पालवे यांनी सांगितलं. यावेळी बाळू खोतकर, कैलास झळके, रमेश खोतकर, संजय लांडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.